नमस्कार, मी श्रुती अवधूत, एडियन बातमीपत्रात आपले स्वागत. आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत. त्यापूर्वी एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. या सरकारच्या काळात भ्रष्टाचार बोकडल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वैजापुरातील शेतकरी मेळाव्यातून आरोप. आपल्या शहराला G20 पाहुण्यांसाठी तयार करूया, पालकमंत्री आणि मनपाचे महास्वच्छता अभियानांतर्गत आव्हान. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे आज औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांनी दौऱ्यात पैठण आणि वैजापूर येथील शेतकरी मेळाव्यात उपस्थित राहून आपल्या भाषणातून विरोधी पक्षावर चौफेर टोलेबाजी केली. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात सर्वच पक्षांचे महत्वाच्या नेत्यांचे दौरे होताना दिसत आहेत. नुकतेच शिवसंवाद दौऱ्यासाठी आदित्य ठाकरे येऊन गेले, त्यातच आता राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा दौरा शनिवारी आयोजित केला होता. यावेळी अजित पवार यांनी जिल्ह्यातील पैठण आणि वैजापूरच्या शेतकरी मेळाव्याला हजेरी लावली. त्यांच्यासोबत जिल्ह्यांचे संपर्क मंत्री राजेश टोपे हे देखील होते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून ठाकरे गटात प्रवेश केला आहे, त्यामुळे वैजापूर येथील त्यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणातून विरोधी पक्षावर चौफेर टोलेबाजी केली. मित्रांनो, या सगळ्याचा साकल्याने विचार वैजापूरकरांनी केला पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. आता बघा, एक वर्ष झालं, फेब्रुवारी 22 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागायला पाहिजे होतं की नाही? एक वर्ष झालं, पंचायत समितीला सभापती नाही, बीडीओ एकट्याला झेपणार आहे का? एवढा मोठा जिल्हा एकट्या सीओला जिल्ह्यातली सगळी कामं आवरणार आहेत का? महानगरपालिकेच्या महापौर नाही, उपमहापौर नाही, स्टँडिंग कमिटी चेअरमन नाही, सभागृह नेता नाही, इतर विषय समितीचे सभापती नाही, एकटा कमिशनर काम करू शकतो का? नाही. आम्ही पण सरकार चालू लिहित ना. मग तुम्ही लोकांचं सरकार पाहिजे, लोकांचा कारभार पाहिजे, तुम्ही तर अधिकाऱ्यांचा कारभार करताय आणि वर्ण मंत्रालयात त्यांना फोन करून सांगतायत असं कर तसं कर, ह्याला टेंडर दे. भ्रष्टाचार बोकाळलाय. उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार या राज्यामध्ये सत्तेवर आलं. मी, राजेश टोपे, आम्ही अनेक सहकारी त्याच्यामध्ये काम करत होतो. परंतु ह्या सरकारमधले हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर निवडून आलेल्यांनी त्यांच्याच मुलाला मुख्यमंत्री पदावरून काढण्याचं पाप केलं हे महाराष्ट्रातली जनता कदापि विसरणार नाही. मी आपल्याला सांगतो, मागे 2 अशा घटना घडल्या. 92-93 घडली, त्याच्यानंतर 2000 नंतर एकदा घडली, परंतु जी गेली त्याच्यातला एक पण नंतर कधी आमदार झालेला आपण पाहिला नाही. हा इतिहास विसरता कामा नये. लोकांनी निवडून दिलं आणि हे निवडून देत असताना महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचं मोठं षडयंत्र रचण्यात आलं. त्याच्यामध्ये भाजपानी महत्वाची भूमिका बजावली. पहिल्यांदा सांगितलं आमचा काहीच संबंध नाही, त्यांच्या ते गेलेत, आम्ही काही कुणाला बोलत नाही. त्यासाठी शिवसेनेतले 40 आमदार गुवाहाटीला गेले, सुरतला गेले, गोव्याला गेले, अशा पद्धतीनं लपून छपून परत तिकडं परत चाललेले होते. मित्रांनो, लपाव कुणाला लागतं? ज्यांच्या मनामध्ये काहीतरी अपराधीपणाची भावना, चोरटेपणाची भावना असेल तर माणूस लपत असतो, छपत असतो, तोंड त्या ठिकाणी लपवत असतो. पवार साहेबांनी समाजाच्या सर्व घटकांसाठी काम केलं. त्यांचा आत्मा म्हणजे शेती आणि शेतकरी, आणि त्यामुळे आपण सगळेजण शेतकरी आहोत, शेतीवर अवलंबून आहोत. या काळ्या मातीच्या आणि काळ्या आईची सेवा करण्यासाठी आपण सगळेजण काम करतो आहोत, आणि त्याच काळ्या आईशी इमान राखण्याचं काम
पवार साहेबांनी राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या या संपूर्ण 60 वर्षाच्या जीवनामध्ये सतत त्यांनी या काळ्या आईची सेवा करण्याचं काम म्हणजे शेतकरी बांधवांचं हिताची जपवणूक करण्याचं काम केलं. मग ते वेगवेगळ्या मार्गाने सिंचनाची व्यवस्था केली, विजेची व्यवस्था केली, विजेला एचपी वर टाकलं, तुमच्या फळबागाच्या आपल्याला खऱ्या अर्थाने फक्त सणासुदीला फळ खायला मिळायचे. आज आपल्याला सगळ्या मराठवाड्यावर सगळीकडे आपण मोसंबी पिकवतो, द्राक्ष पिकवतो, अन्य सगळे फळबाग घेतो. त्याच कारण एक रोजगार हमी योजना आमची पवार साहेबांची रोजगार हमी. आणि त्यामुळे सगळ्या पद्धतीनं आज मदत करण्याची भूमिका पवार साहेबांनी शेती आणि शेतकऱ्यांना केलेली. आमच्या महिला भगिनी आज सगळ्यात पहिलं मी अभिनंदन करेन आमच्या सगळ्या महिला भगिनींचं की आज एवढ्या मोठ्या संख्येने आज उपस्थित झालाय. आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आणि खूप मनापासून अभिनंदन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करेन. आज आमच्या सगळ्या महिला भगिनींना मला सांगायला मनापासून आनंद की महिला ही 50% असते लोकसंख्येमध्ये आणि त्यामुळं महिला समाजामध्ये 50% घटक आहेत. साहेब नेहमी महिलांच्या प्रती बोलत असताना सांगतात की ज्या समाजामध्ये महिलांचा सन्मान केला जात नाही तो समाज कधीच विकसित होऊ शकत नाही. आणि त्यामुळं महिलांचा सन्मान करण्याचं काम पवार साहेबांनी वेगवेगळ्या मार्गाने कृतीत आणून करून दाखवले. मग ते सबलीकरण तुमच्या आरक्षणाच्या माध्यमातून असो, शिक्षणाला मोफत शिक्षण देण्याच्या माध्यमातून असो, वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या मुली शिकल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून असो, बचत गट असतील, आर्थिक सबलीकरण असेल, या सगळ्या तत्वावर पवार साहेबांनी महिलांच्या संदर्भाने साथ देण्याची भूमिका केली. विधान परिषद उपसभापती नीलमताई गोरे या शहरात आल्या असता त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर आपले मत प्रदर्शित केले. समाजाची सहानुभूती या कुटुंबाच्या बरोबर उभी आहे, परंतु दुर्दैवाने काय पद्धतीने विनय बंद झाला किंवा काय पद्धतीने त्रास दिला गेला याबद्दल खूप संबंधित महिलेला समाजातले काही घटक घालून पाडून बोलत आहेत आणि तिचं मनोबल कशा पद्धतीने खच्ची होईल की तिने जे केलं ते कसं चुकीचं आहे किंवा हा पोलीस उपायुक्त जो आहे तो परत कामावर येईल त्याचं कोणी काय सांगितलंय अशा पद्धतीने बोलत आहे. तर या शहरामध्ये तुम्ही सर्वजण साक्षी आहात मीडिया की आपण याच्यापूर्वी ज्या केसेस झाल्या ज्याच्यामध्ये मुलींना वेश्याव्यसा वापरला जातो तर त्या केसमध्ये कन्व्हिक्शन झालेले संभाजीनगरमध्ये यांनी हिस्ट्री माहिती त्यांना लक्षात आहे. त्यांच्यातले ज्या अधिकाऱ्यांनी हे संपूर्णपणाने ते केसमध्ये निरीक्षण केलं ते आजही शहरात आहेत. त्यांच्याकडून सुद्धा माहिती कुशाचंद आहे ती यांच्याकडून मिळू शकते की स्टेट फॉरवर्ड डाऊन टू अर्थ अनेक ऑफिसर्स या शहरात येऊन गेलेले आहेत. दुसऱ्या केसेसमध्ये सुद्धा शिक्षा झालेल्या आहेत पोलिसांना. सगळेजण पोलीस प्रत्येक गोष्टीत सुटलेत असं कृपा करून पसरवून पसरवून लोकांचा निधी जरा खच्ची होईल अशा पद्धतीने कोणी बोलता कामा नये ही माझं कळकळीचं आव्हान आहे त्या संदर्भात. आणि म्हणून जे लोक त्यांच्या कुटुंबाला भेटतात नातेवाईक किंवा अन्य लोक त्या आसपासचे लोक त्यांनी त्या महिलेला कुठेतरी मदत सुद्धा करू नका बोलून आणि एकटंही पाडू नका. नाही तर मदतीच्या नावाने परत काय झालं नक्की पाण्याचा त्याची चर्चा करत बसायची असं दाखवलं त्या साठ्या काढण्याचा कार्यक्रम करताना सुद्धा काही लोक संवेदनहीनतेने वागताना दिसत आहे. त्याचं मी व्यथित आहे या गोष्टीमुळे. मला उलट वाटतं की या पती पत्नीचं कौतुक केलं पाहिजे तिथे उभे आहेत अशाला त्यांना त्यांच्या बरोबर उभं राहण्याच्या ऐवजी त्यांचं मनोदय कसं खच्ची होईल अशा पद्धतीने या शहरात बोललं जात असेल. पण मला असं वाटतं की मराठवाडा मुक्त झाला पण आपली मानसिकता मुक्त झालेली नाही आहे का हा प्रश्न मला पडतो. आणि म्हणून आपण सुद्धा ही भूमिका जास्त बंधुभावाने भगिनीभाव ठेवून घेतली पाहिजे अशी माझी याच्यातली अपेक्षा आहे. त्यांना मदत करण्याच्यासाठी सुद्धा मी काही व्यक्तींना संस्थांना मानसिकदृष्ट्या आपण एकटे नाही होत ही जाणीव होण्याच्या दृष्टिकोनातून काही समाजातले घटक पुढे आले तर ते अधिक चांगले होईल असं मला वाटतं. विविध प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात एका अपघातात प्रकरणात तडजोड करण्यात आली तर लोक अदालतीमध्ये तडजोड शुल्कात कपात करून भरण्याची सवलत द्यावी अशी मागणी रिक्षा चालकांकडून करण्यात आली. जे गंगापूर तालुक्यातले प्रसिद्ध डॉक्टर जे PMS सर्जन होते PMS त्यांचा रोड अपघातामध्ये 2019 मध्ये अपघातात मृत्यू झाला होता आणि आम्ही त्यांचे IT रिटर्न
इन्कम बघून त्या अनुषंगाने 2 करोड रुपयाचं मॅटर मॅनने न्यायालयात दाखल केलं होतं आणि त्यामध्ये आज लोक अदालतमध्ये तडजोड होऊन 80 लाख रुपये कंपनीने त्याची मान्य करून आज आम्ही त्याची तडजोड केली. 80 लाख रुपयाचा चेक देऊन टाकला. हा 80 लाख रुपयाचा चेक. तर किती वर्षापासून हे सुरू होता केस? ही केस जास्तीत जास्त 2 वर्षापासून सुरू होती. विजय कुलकर्णी साहेब यांच्या कोर्टात प्रलंबित होतं प्रकार. त्याच्यामध्ये अंशता साक्षीपुरावा पण झालेला आहे. बाकी अजून बाकी होतं. आज यहाँ रिक्शा वाले सभी जो भी जिसको भी पावती मिली सभी रिक्शा वाले उपलब्ध है यहाँ पे. 100 या 200 जो भी सबको पावती मिली वो रिक्शा वाले उपलब्ध है यहाँ पे. आज हमारा निवेदन वही था कि भाई हम फाइन भरने के रास्ते में आए कि 2 पैसे आज कम होंगे बोल के हम यहाँ पे आए वाले, नहीं तो लोक अदालत में आए वाले, नहीं तो हम ये पैसे पॉलिटिशियन या कोई भी पुलिस वाले के हाथ में भर सकते या ऑनलाइन भी भर सकते थे हम पैसे. हम लोक अदालत लगा बोल के हम 2 पैसे कम होंगे बोल के इसके वास्ते में यहाँ पे आए वाले थे. मगर यहाँ पे कोई जो हमारे को कुछ भी डिस्काउंट नहीं मिल रहा. जो पैसे है लगे हुए वो हमारे को देना ही है. लीडर हमारे रिक्शा यूनियन लीडर तो हमको ये मालूम नहीं था ना कि हम यहाँ फाइन भरने के वास्ते में आए थे. रिक्शा वाले सब लीडर का कोई काम ही नहीं था यहाँ. यहाँ कुछ हमारा कुछ मोर्चा भी नहीं था. सिर्फ हमारा क्या काम था यहाँ फाउन बैठे हुए वो फाइन के वास्ते में आए थे हम. विदाउट ड्रेस के लिए 500 रुपये फाइन है तो ये डायरेक्ट 1500 रुपए की फाइन भरते. रिक्शा वाले 1500 कहाँ से भरेंगे? नहीं भर सकते. और ये जहाँ भी नो पार्किंग, पार्किंग कहाँ ये बताओ हमारे को. अभी कैसा है पैसेंजर बोलता है यहाँ रखो गाड़ी, हम ब्रेक करते हैं, ब्रेक करते ये फोटो मारते, फोटो मारे क्या तो बोलते भाई डायरेक्ट ऑनलाइन पावती 1500 रुपए की पावती मार देते. यहाँ पर रिक्शा वाला ब्रेक मार रहा, फौरन पीछे का फोटो खींच ले रहे बैक साइड से, और जो कलम आप लगा रहे ओवरसीट की लगा रहे, सिग्नल जंपिंग की लगा रहे, तो वो फोटो में क्लियर दिख रहे रहा. जो ऑनलाइन आप पावती दे रहे, जो कलम लगा रहे वो कलम फोटो में दिखना चाहिए. और हम वो गलती इंसान से होती है और हम वो पैसे भरने को भी तैयार है, लेकिन हमारी औकात के हिसाब से एक रिक्शा वाला 500-600 रुपए कमाता तो वो 200 रुपए की पावती भर सकता. वंचित बहुजन आघाडी आदिवासी व भटके विमुक्त समितीचे राज्य समन्वयक प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली 3 सदस्य समिती मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये ते स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडी संलग्न आदिवासी भटकीमुक्त समन्वय समिती आम्ही तिघेजणे, मी स्वतः प्राध्यापक किसन चव्हाण, राज्य उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी, मुख्य समन्वयक आदिवासी भटकीमुक्त समन्वय समिती प्राध्यापक विष्णू जाधव, ॲडव्होकेट अरुण जाधव, आजपासून आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये मराठवाडा दौरा करतोय. या दौऱ्यामध्ये मराठवाड्यामध्ये भटकी विमुक्त आणि आदिवासी समाजांशी संवाद साधणं, त्या समाजामध्ये जाणं, त्यांच्याशी चर्चा करणं आणि आज जे काही प्रश्न आहेत स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर ज्या सत्ताधाऱ्याने मग ती काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल किंवा भाजप असेल, यांनी या समाजाला अजूनही मुख्य प्रवाहापासून कोसदूर ठेवलेला आहे. वास्तविक आता सत्ता हातामध्ये होती यांच्याकडे, तर यांनी या समाजाचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते. परंतु 75 वर्षानंतर या जमिनीचे प्रश्न आहेत, घराचे प्रश्न आहेत, रेशनिंगचे प्रश्न आहेत, शिक्षणाचे प्रश्न आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये कुपोषण आहेत, अनेक प्रश्न आहेत. सत्ताधाऱ्याने आमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून या समाजाला मागच्या लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांमध्ये प्रतिनिधित्व देण्याचं धाडस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. मला असं वाटतं की ते फक्त बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात. आदिवासींच्या भटके विमुक्तांच्या मताचा उपयोग या सगळ्या सत्ताधाऱ्यानं, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी फक्त मतासाठी, सत्तेमध्ये जाण्यासाठी केलेला आहे. आम्हाला आतापर्यंत काही दिलेलं नाही आणि म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा जो अजेंडा आहे समाजामधल्या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये, ही विस्थापितांची लढाई आहे, तीच लढाई घेऊन आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते आदिवासी आणि भटकीमुक्त समाजातले आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहोत. पहिल्या फेजमध्ये मराठवाड्याचा दौरा होणार आहे 5 दिवसाचा. समाजामध्ये जाऊन तरुणांशी बोलून, महिलांशी बोलून आणि त्यांचे प्रश्न समजून घेऊन पुढचा आम्ही अजेंडा ठरवणार आहोत. मुख्य प्रश्न काय मुख्य समाजाचे मुख्य प्रश्न म्हणजे आज जमिनीचे प्रश्न आहेत, गायरान जमिनीचे प्रश्न आहेत. आम्हाला गायरान जमीन होती मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणे आदिवासी आणि भटके विमुक्तांचा आहे. त्याच्यानंतर शिक्षणाचे प्रश्न आहेत. आज मुलं शिकतायत पण शिष्यवृत्ती भेटत नाहीये. याच्यासारखे अनेक प्रश्न आहेत की या प्रश्न आणि दुसरं म्हणजे अजून हा समाज संघटित नाहीये, त्याच्यामुळं राजकीय जागृती पण त्यांच्यामध्ये कमी प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून त्यांना संघटित करणं, त्यांच्यामध्ये राजकीय जागृती निर्माण करणं आणि लोकशाहीमध्ये आम्हीही प्रतिनिधी होऊ शकतो किंवा येणाऱ्या काळामध्ये सत्तेचा जो वाटा आहे तो सत्तेचा वाटा मागण्याची हिंमत या समाजामध्ये तिसऱ्या पिढीतल्या तरुणांना देणं ह्या अजेंडा घेऊन आम्ही या दौऱ्यामध्ये निघालेलो. गारखेडा परिसरामध्ये राहणाऱ्या एका विवाहितेला तिच्या दिराकडून छेड काढून चाकूने हल्ला चढवण्याची घटना घडली असून पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.
कुंडलिक नगर परिसरात 42 वर्षीय पीडिता सकाळी 7 वाजेच्या सुमारास घरातील वाड्यात सडा टाकत होती. दरम्यान तेथे त्यांच्या शिकत असलेला लहान दीर तेथे आला व पीडितेच्या अंगाला झटू लागला. त्यानंतर पीडितेला खाली पाडले व कपडे फाडले. त्यावेळी घाबरलेल्या पीडितेने प्रतिकार करीत जोरात आरडाओरड सुरू केली असता आरोपीने चाकूने पीडितेवर हल्ला केला आणि वाड्याचा दरवाजा बंद करून पसार झाला. आरोपीच्या हल्ल्यात पीडितेच्या पायाला जखम झाली. संध्याकाळी जेव्हा पती कामावरून आले तेव्हा घडलेली घटना पीडितेने सांगितली व दोघांनी पुंडलिक नगर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत असल्याची माहिती पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी एडीएम सोबत बोलताना दिली. 20 रोजी एक महिला तक्रारदार यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली की दिनांक 6/2/2023 रोजी सकाळच्या सुमारास तिचे दीर यांनी तिच्या वरंड्यात येऊन सकाळच्या वेळी तिची छेड काढली आणि तिला चाकूने हल्ला केला. या संदर्भात आम्ही तात्काळ गुन्हा नोंदवून सदर गुन्ह्याचा तपास करत आहोत. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे, मात्र वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. ओ, जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और एक है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर 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 ये ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुनः आपले स्वागत. शहरात होणाऱ्या महत्त्वाच्या G20 बैठकांच्या निमित्ताने लोकसहभागाद्वारे सकाळी 7:30 ते 10:30 महास्वच्छता अभियान राबवण्यात येणार असून महानगरपालिकातर्फे या मोहिमेत सहभागी होण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. भारताला 2023 या वर्षी G20 आंतरराष्ट्रीय संघटनेचे अध्यक्षपद मिळाले आहे. याच निमित्ताने भारताच्या विविध शहरांमध्ये G20 संबंधित बैठका होत आहेत. औरंगाबाद शहरामध्ये 27 आणि 28 2023 G20 अंतर्गत महत्त्वाच्या विमेन 20 कार्यगटाच्या बैठका होणार आहेत आणि ह्यासाठी 29 पेक्षा जास्त देशाचे प्रतिनिधी शहराला भेट देणार आहेत. यावेळेस महिला सक्षमीकरण व विकासाच्या दिशेत महत्त्वाचे निर्णय होतील आणि यामुळे सर्व जगाचे डोळे आपल्या शहराकडे लागलेले आहेत. याच दृष्टीने 11 व 12 रोजी शहरात विविध सामाजिक संघटनेच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. प्रशासनाच्या वतीने ह्या मोहिमेत भाग घेण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक आणि स्मार्ट सिटीचे CEO डॉक्टर अभिजित चौधरी यांनी सर्व नागरिकांना, शासकीय व अशासकीय संस्थांना व संघटनांना या मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. यासाठी 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7:30 ते 10:30 या वेळेत शहरभर स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदवून आपल्या शहराला स्वच्छ करण्यास हातभार लावावा हे आवाहन करण्यात आले आहे. सोबतच मनपा आयुक्त सोमनाथ जाधव व स्मार्ट सिटीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी यांनीही मोहिमेत सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे. G20 परिषद औरंगाबाद शहराला असल्यामुळे शहराला स्वच्छ व सुंदर करण्याची एक चांगली संधी आपल्याला मिळाली आहे आणि या संधीचं आपण सोनं करूयात, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी घंटागाड्यांचे लोकार्पण प्रसंगी केले. टीम ऑफ असोसिएशन संघाने दिनांक 11 आणि 12 फेब्रुवारी रोजी क्रांती चौक येथे परिषदेच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. यात क्रांती चौक येथे 20 घंटागाड्यांचे लोकार्पण पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते करण्यात आले. याबाबत त्यांनी या मोहिमेत सहभागी झालेले जिल्हा व्यापारी महासंघ, इतर व्यापारी संघटना आणि नागरिकांचे आभार व्यक्त केले. या मोहिमेत लोकसहभागाचे मोठे प्रमाण आहे. लोकसहभागातून मोठ्यात मोठे काम सहज पूर्ण होते असे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. याबाबत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी म्हणाले की शहराला स्वच्छ व सुंदर आणि प्रगतिशील करण्याची ही सुरुवात आपणास पुढे घेऊन जायचे आहे आणि यासाठी आम्हाला सतत नागरिकांच्या सहभागाची गरज आहे.
नागरिकांनी पुढे येऊन आम्हाला शहराला सुंदर व सुशोभित करण्यास हातभार लावावे असे आव्हान त्यांनी यावेळी केले. तसेच शहराची सुंदरता टिकून ठेवण्याचे आव्हान देखील त्यांनी यावेळी केले. यावेळी उपायुक्त तथा घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख सोमनाथ जाधव, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ जोशी, वार्ड अधिकारी संजय सुरडकर, प्रकाश आठवले व इतर अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. सजग राहायला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे आणि प्रशासनाव्यतिरिक्त जे काही चांगले उपक्रम प्रत्येकाच्या मनामध्ये असतील की आपलं शहर अधिक सुंदर होण्यासाठी ते सुद्धा आपण स्वतःहून पुढे येऊन करावे. सर, आज आपल्या उपस्थितीमध्ये आपण 20 ज्या घंटा गाड्या आहेत त्यांचं सुद्धा आज आपण लोकार्पण करतो आहोत, जेणेकरून आपले जे डोर टू डोर कलेक्शनची जी सिस्टीम आहे ती आणखी स्ट्रेंथन होण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आदरणीय पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही G20 आणि इतरही जे एक जनरल जे माननीय मुख्यमंत्री महोदयांची कल्पना आहे की आपल्या शहरामध्ये एक व्हिजिबल चेंज जाणवला पाहिजे, सुंदर झालं पाहिजे शहर करण्याचं, स्वच्छता करण्याचं काम आपण सुरू केलेले. विशेष म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी खरोखर धन्यवाद देतो की त्यांनी या शहरासाठी स्वच्छतेसाठी 50 कोटी रुपयाचा निधी आपल्याला दिला. आतापर्यंत मला वाटत नाही इतका निधी कधी स्वच्छतेसाठी आला होता. आणि घरघर चौधरी साहेबांनी, पांडेसाहेब खूप मेहनत घेऊन राहिली आणि उद्यासुद्धा सर्व राजकीय पक्ष असतील, व्यापारी संघाचे सर्व पदाधिकारी असतील यांना माहिती असावी सर्व G20 बाबतीत. म्हणून सगळे एक बैठक उद्या बोलवलेली आणि विशेष म्हणजे आपलं भाग्य की G20 आपल्या शहराला भेट देण्यासाठी शिष्टमंडळ येणार आहे आणि त्या अनुषंगाने आपण जे जे काही काम करता येईल ते काम करण्याचा आपला प्रयत्न आहे 20 घंटा. शहर व परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून दिवसा कडक ऊन आणि रात्री गारवा जाणवत असल्याने बदलत्या हवामानामुळे नागरिक त्रस्त झाले असून किरकोळ ताप व सर्दीचे रुग्ण आढळत आहेत. शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत आहे. दिवसा ऊन आणि रात्री गारवा जाणवत आहे. या बदलत्या हवामानामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींचा परिणाम शहराच्या आणि जिल्ह्याच्या हवामानावर होत असून सातत्याने बदल होत असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा पारा चढताना दिसत असून सर्वसामान्य नागरिक या उन्हात थांबू शकत नसल्याचे दिसून येत आहे. वाढत्या उन्हामुळे विविध ठिकाणी झाडांच्या सावलीचा आसरा घेत असताना दिसत आहेत, तर रात्री शीत वाऱ्यांचा वेग अधिक असल्याने थंडी जाणवत आहे. वातावरणातील या बदलामुळे नागरिकांना ताप, सर्दी, पडसे असे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. अशा प्रकारचे आजार झाल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आव्हान प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. दरम्यान वातावरणातील काही बदल पुढील काही दिवस कायम राहील असा अंदाज वर्तविला जात आहे. आजपासून 11व्या अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेला सुरुवात करण्यात आली असून परिषदेत काव्य अभिनयासोबतच चर्चासत्र आणि दर्जेदार नाटक एकांकिकाचे आयोजन करण्यात आले आहे. 11वी अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेची सुरुवात 11 तारखेला 11 वाजेला तापडिया नाट्य मंदिर येथे करण्यात आली. सिने अभिनेता मिलिंद शिंदे आणि अशोक लोखंडे यांची उद्घाटन कार्यक्रमामध्ये परिषदेचे प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मधुसूदन गायकवाड हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुधाकर शृंगारे यांची उपस्थिती होती. उद्घाटनानंतर अशोक लोखंडे यांची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतरच्या सत्रात समकालीन वास्तव दलित रंगभूमी या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात शिवराम गोपाळ, संजय जीवने, डॉक्टर ऋषिकेश कांबळे, वीरेंद्र गणवीर, विलास गवळी, प्राध्यापक त्रिशिला गायकवाड आदींचा सहभाग होता. त्यानंतर विविध एकांकिका आणि नाटकांचे सादरीकरण करण्यात आले. संमेलन प्रचंड यशस्वी झालं. खूप महाराष्ट्रभरातून, महाराष्ट्राबाहेरून कलावंत आले होते, सहभागी झाले होते. त्यामुळे आम्ही सगळे जेव्हा एकत्र बसलो, मी, हबा, टेक्सास, अविनाश, आम्ही सगळे एकत्र बसलो आणि ठरवले की आपण एक अशी काहीतरी संघटना उभी केली पाहिजे की ज्यातून हे चळवळीचे प्रयत्न हे संघटितपणे करता येतील. आणि मग आपण अखिल भारतीय दलित नाट्य परिषद स्थापन करण्याचे ठरवले. त्यात आमचे डोळस सर होते, साहेबराव गायकवाड सर होते, दलित मंडळी होती. तर प्रत्येकाचे नाव घेतले तर 18 दिवस मला बोलावं लागेल. तर अशा सगळ्या मंडळींनी एकत्र करून आपण परिषद स्थापन करण्याची ठरवले आणि परिषदेची जी घटना आहे
साक्षी बनवण्याची जबाबदारी सगळ्यांनी मिळून माझ्यावर सोपवली, जी की पूर्ण केली आणि औरंगाबाद या ठिकाणी सर्व संबंधित आपल्या कर्तव्याने मानवतावादाची नवी मातृभूमी निर्माण केली आहे. त्या मातृभूमीवर मला सूर्य उगवला, नवे साहित्य नवी संस्कृती उगवली. प्रस्थापित साहित्याने दलितांचे जग आणि जगणे आपल्या साहित्यातून कधीही मांडले नाही. ज्या प्रस्थापित साहित्यिकांनी दलितांचे जग रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांनी नोकर मजूर राबणारा समाज म्हणून भूतदयावादी दृष्टीने त्यांच्याकडे आपल्या साहित्यातून पाहिले. नायक म्हणून त्या घटकाला मांडण्याचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. कायम अस्पृश्यता जपूनच त्यांनी दलितांना नायक म्हणून वंचित ठेवले ही त्याची असभ्यता, त्यांच्यासाठी त्यांची संस्कृती ठरली. दलित साहित्य निर्माण झाले नसते तर अखिल भारतीय साहित्याला पूर्णत्व प्राप्त झाले नसते हे आपण गंभीरपणे समजून घेतले पाहिजे. साहित्य हे माणूस केलेले असते पाहिजे. अंधार नाकारून उजेडाची क्रांतीवरची खरेदी करणारे साहित्य समाजात मूलगामी स्वरूपाचे परिवर्तन घडून आणू शकते हे दलित साहित्याने जगाला दाखवून दिले आहे. भारतीय नाटकाचा प्रारंभीचा काळ बघितला तर पौराणिक ऐतिहासिक अशा घटना प्रसंगावर नाटक लिहिल्या गेल्याचे दिसून येते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय पदाधिकारी ऍडव्होकेट अभय मनोहरराव टाकसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिर, रक्तदान शिबिर सह विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते ऍडव्होकेट अभय मनोहरराव टाकसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त औरंगाबाद शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. त्यानिमित्ताने पैठण गेट परिसरामध्ये सकाळी 11 वाजेपासून 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत रक्तदान केले. यासाठी शासकीय रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी काम पाहिले. याच ठिकाणी मोफत रक्त तपासणी शिबिर, मोफत आरोग्य तपासणी आणि मोफत औषधी वाटप शिबिर घेण्यात आले. याबरोबरच तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते. अभय टाकसाळ मित्र मंडळाच्या वतीने आयोजित या उपक्रमाबाबत आयोजकांनी एडियन सोबत बोलताना अधिक माहिती दिली. व कष्टकरांसाठी सतत रस्त्यावर संघर्ष करणारे ॲडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या 2-3 वर्षापासून हा आपण सामाजिक उपक्रम राबवत आहोत. या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून बरेच गरजू लोकांना रक्तांची आवश्यकता असते, ती गरज लक्षात घेता आम्ही या ठिकाणी एक आमचं 4th वर्ष या ठिकाणी सलग घाटीची टीम, जिल्हा रुग्णालयाची टीम या ठिकाणी रक्त आम्ही दान आम्ही या उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतो आहे. तसेच हिमालय फाउंडेशनतर्फे 2 ते 3 हजाराचे टेस्ट ज्या बाहेर लागतात अशा रक्त चाचण्या या ठिकाणी मोफत करण्यात येत आहे. त्यांची एक डोळे तपासणाऱ्यांची टीमसुद्धा आहे, डॉक्टरांची उत्कृष्ट डॉक्टर आहेत, ते या ठिकाणी ना लोकांना मोफत नेत्र तपासणी करून देत आहे. मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा बनेवाडी राहुल नगर शाळेत वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यात विद्यार्थ्यांनी विविध कला प्रकारांचे सादरीकरण केले. मनपा प्राथमिक व माध्यमिक शाळा बनेवाडी राहुल नगर शाळेत प्रशासक अभिजित चौधरी, मनपा उपआयुक्त नंदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या गुणवत्ता विकासासाठी गुणदर्शन संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी लोकगीतावर नृत्यसह विविध कला प्रकार सादर केले. याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरवण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उज्ज्वलताई खरात या होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनील डोंगरे, डॉक्टर माधुरी दलाल, पांडुरंग चव्हाण आदींसह मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. या सरकारच्या काळात भ्रष्टाचार बोकडल्याचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वैजापुरातील शेतकरी मेळाव्यातून आरोप.
आपल्या शहराला G20च्या पाहुण्यांसाठी तयार करूया, पालकमंत्री आणि मनपाचे महास्वच्छता अभियानांतर्गत आव्हान. आजचं बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN.